सुधाच फूड रेसिपीला सबस्क्राइब करा, व्हिडिओजचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा। नमस्कार, आज आपण बनवणार आहोत फ्लावरचे मंचुरियन। मस्त डिश आहे, अतिशय सुंदर लागते आणि ज्यांना चायनीज आवडतं त्यांच्यासाठी तर खूपच सुरेख अशी ही रेसिपी आहे। वरून क्रंची आणि आतून सॉफ्ट आणि टेस्ट चायनीज, म्हणजे बेस्टच डिश आहे। चला तर मग, यासाठी मी एक फ्लावरचा गड्डा घेतलेला आहे आणि त्याचे तुरे तुरे काढून घेतलेले आहे। तुरे थोडेसे मोठे घ्यायचे आहेत आणि हे थोडेसे कोमट पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत, म्हणजे याच्यामध्ये जर काही आळी किडे वगैरे असतील तर त्या कोमट पाण्यात निघून जातील। यासाठी त्याला आपण पहिल्यांदा धुवून घेऊयात स्वच्छ आणि एक 5 मिनिट कोमट पाण्यात तसंच ठेवायचं आहे। 5 मिनिटांनंतर आपल्याला एका चाळणीमध्ये हे सगळे नितळत ठेवायचे आहे, जेणेकरून यातलं सगळं पाणी जे आहे ते नितळून जायला पाहिजे, पाणी जास्त राहता कामा नये। आता जे तोपर्यंत आपण एका बाउलमध्ये पेस्ट तयार करून घेऊयात, यासाठी 2 चमचे कॉर्नफ्लावर आपल्याला घ्यायचं आहे आणि 1.5 चमचा आपल्याला डाळीचं पीठ घ्यायचं आहे आणि 1 चमचा तांदळाची पिठी आपल्याला घ्यायची आहे, चवीपुरतं मीठ साधारण 1 छोटा चमचा आणि 1 चमचा भरून आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट वापरलेली आहे। आणि हे सगळं पहिल्यांदा थोडंसं कोरडं मिक्स करून घेऊयात, त्यानंतर थोडं थोडंसं पाणी घालून आपल्याला याची पेस्ट बनवून घ्यायची आहे आणि हे पाणी साधारण टेम्परेचरचं असलं तरी चालेल। आपल्याला ह्याची पातळसर भजाच्या पिठाप्रमाणे पेस्ट बनवून घ्यायची आहे। मध्ये गुठळी होऊ नये यासाठी आपण छानपैकी फेटून घेऊयात हे पीठ। आता आपली पेस्ट तयार आहे आणि आपले आता फ्लावर सुद्धा निथळून छानपैकी तयार झालेले, त्यातलं सगळं पाणी गेलेलं आहे। ते ह्या पिठामध्ये आपण घालून छान वर खाली करून मस्त घोळवून घेऊयात। प्रत्येक फ्लावरच्या तुऱ्याला थोडं थोडं तरी आपलं हे पीठ वरून लागलं पाहिजे। अशा पद्धतीने ह्याला घोळवून घेऊयात, एक 5 मिनिट पिठामध्ये बुडवून आपण ठेवून देऊयात। तोपर्यंत आपण तेल तापत ठेवूयात, तेल छान कडत तापेपर्यंत हे पीठ तसंच मुरू द्यायचं आहे फ्लावरमध्ये। आता तेल मस्त तापलेलं आहे, त्यामध्ये आपल्याला आता हे 1-1 फ्लावरचे तुरे सोडायचे आहेत आणि छान खरपूस सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे फ्लावर तळून घ्यायचे आहेत। मध्ये काही हलवायची गरज नाही आहे, छानपैकी तळतात। एक पहिले 2 मिनिट तरी त्याचे वरचे जे बुडबुडे आहेत ते कमी होईपर्यंत मध्ये काही चमचा घालायचा नाहीये, त्यानंतर आपण हे हलवू शकतो। बघा, थोड्याशा कडा लालसर व्हायला लागलेल्या आहेत। वरती कॉर्नफ्लावर आणि तांदूळ पिठी वापरल्यामुळे वरचं जे काही आवरण आहे आपलं फ्लावरच्या वरचं ते मस्त क्रंची होतं आणि आतमध्ये फ्लावर जो आहे तो एकदम सॉफ्ट छान, त्यामुळे खाताना क्रंची आणि सॉफ्ट असं मस्त कॉम्बिनेशन होतं। अशा पद्धतीने आपण आता हे सगळे फ्लावरचे तुरे तळून घेऊयात, त्यानंतर आपण याचा सॉस बनवणार आहोत। छानपैकी सोनेरी रंग येऊ द्यायचा आहे आपल्याला। तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर प्लीज माझ्या रेसिपीज शेअर करा आणि त्यांना लाईक करत जावा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। आता आपले सगळे फ्लावरचे तुरे तळून झालेले आहेत। आपण एका पॅनमध्ये थोडंसं तेल घेऊया, त्यामध्ये 1 कांदा बारीक चिरलेला थोडंसं परतून घेऊयात। आपल्याला हे सगळं मध्यम आचेवरती परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण डबू मिरची, गाजर, दोन्ही पण 1 गाजर 1 डबू मिरची मी घेतलेला आहे, ते देखील आपल्याला थोडंसं परतून घ्यायचं आहे। त्यामध्ये आता आपण परत 1 चमचा आलं लसूण आणि हिरव्या मिरचीची पेस्ट आपण घालूयात। यामध्ये आपण कुठेही लाल तिखट वापरणार नाहीये आणि चवीपुरतं मीठ आपण फ्लावरच्या आवरणामध्ये सुद्धा
मीठ घातलं होतं, त्यामुळे इथे फक्त ह्या भाज्यांसाठी लागेल एवढंच मीठ घालायचं आहे आपल्याला. आणि सोया सॉसमध्ये पण मीठ असतं, त्यामुळे मीठ थोडंसं बेतानीच घालायचं आहे. आता आपण यामध्ये सोया सॉस एक चमचा, हिरवा चिली सॉस म्हणजे ग्रीन चिली सॉस, आणि एक चमचा रेड चिली सॉस वापरायचा आहे, आणि दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस किंवा टोमॅटो केचप, आणि हे देखील छान परतून घ्यायचं आहे. सगळं मिश्रण एकजीव एकसारखं होईपर्यंत हे थोडंसं परतायचं आहे. मस्त वास यायला लागतो, आणि तो वास आला की आपले जे तळलेले फ्लावरचे तुरे आहेत ते ह्याच्यामध्ये आपण मिक्स करूयात, आणि आपलं फ्लावर मंचुरियन आता तयार आहे. गरमागरम आपण याला सर्व्ह करूयात, मस्तपैकी वरून सजवूयात. आपण कांद्याची पात देखील वापरू शकतो, गाजराचा खीस, कोबीचा खीस काही वापरू शकतो, आणि मस्त सर्व्ह करू शकतो. आहे ना मस्त रेसिपी, बघा खूप क्रंची झालेली आहे आणि आतमध्ये अतिशय सॉफ्ट आहे. करून बघा. धन्यवाद.